संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अंतर्गत असलेल्या तारामळी वस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घर पडून 3 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुका हादरलाय. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अकलापूर गावा अंतर्गत असलेल्या मुंजेवाडी परिसरातील तारामळ वस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे घर पडून विठ्ठल भीमाजी दुधवडे, हौसाबाई भीमाजी दुधवडे, साहिल सुभाष दुधवडे हे 3 जण जागीच ठार झाले तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, संतोष खैरे आणि गणेश लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच अरुण वाघ, भास्कर देवकर, संतोष देवकर, संपत आभाळे, संजू देवकर, दिनकर आभाळे, संतोष गाडेकर, लहू आभाळे, अशोक वाघ, पांडू देवकर, जनार्दन गायकर, संतोष गायकर, रवी गायकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मालदाड येथे वादळी पावसात झाड अंगावर पडून सुरेखा राजू मदे यांचा जागीच मृत्यू झालाय. या दोन्ही घटनात एकूण 4 जणांचा मृत्यू झालाय. या घटनांमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वादळ आणि पावसामुळे गारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील संगमनेर तालुक्यातील अकलापूर या गावामध्ये एक पत्र्याचं घर होतं आणि वारा जोरात असल्याने, वादळ असल्याने ते पत्रे उडून हवा घरामध्ये घुसल्याने त्याची जी भिंत होती, विटांची भिंत होती आपली सिमेंट विटांची, ती पडून घरामधली 2 व्यक्ती, एक पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगा 12 वर्षाचा मयत झालेला आहे आणि 2 त्या घरातली जखमी झालेले. जखमी दवाखान्यात उपचाराला गेलेले आहेत आणि ज्या मयत झालेले लोक आहे ते PM साठी संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालय इथे पाठवण्यात आलेले आहे. पुढील कारवाई महसूल विभाग आणि पोलीस विभाग करीत आहे. द कॉलम साठी राजू नरवडे, संगमनेर, अहमदनगर.